मेस्मा अंतर्गत कोणत्याही क्षणी आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू होऊ शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आता अनिल परब याबद्दल चर्चा करणार आहेत आणि कोणत्याही क्षणी अटकेचीही कारवाई सुरू होऊ शकते अशी माहिती आहे. निलेश बुधावले या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देतील. निलेश, इथून पुढच्या काळामध्ये कारवाईची पावलं नेमकी कशी टाकण्यात येणार आहे? अश्विन, परिवहन खात्याकडून जी कायदेशीर कारवाई आहे किंवा जी कागदपत्री कारवाई करणं अपेक्षित होतं ती आता पूर्णपणे झालेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या परवानगीनं कोणत्याही क्षणी राज्यामध्ये मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईला सुरुवात होऊ शकते. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि ह्या कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. यासोबतच मुंबईतल्या आझाद मैदानात महिनाभरापासून हे सर्व कर्मचारी आंदोलन करतायत, त्यांच्यावर ही कारवाई होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. यातले जर आपण काही गोष्टी पाहिल्या की या कायद्याअंतर्गत जामीनपत्र दाखवण्याची तरतूद आहे, शिवाय कमीत कमी एक वर्षापर्यंत कारावास होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तत्काळ अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे व्हॉट्सअप फॉरवर्ड करणारे आहेत किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत आहेत किंवा जे भडकाऊ भाषण करतायत यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. शिवाय कर्मचाऱ्यांवर देखील ही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मेस्मा अंतर्गत आता राज्यामध्ये कारवाई होऊ शकते. याबाबतले परिवहन खात्याकडून लवकरच आदेश निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे, तसे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले. अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.